संत तुकाराम हायस्कूलच्या थोडी माणुसकी जपूया या नाटकाला विभागस्तरावर प्रथम क्रमांक, प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट दिग्दर्शन अभिनय यामध्येही पारितोषिके. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सांगली यांच्या वतीने आयोजित बालनाट्य स्पर्धेत विभागीय स्तरावर कराळेतील संत तुकाराम हायस्कूलच्या थोडी माणुसकी जपूया या बालनाट्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. संत तुकाराम हायस्कूलच्या 11 कलाकारांनी हे नाट्य सादर केले. या लघुनाटिकेचे दिग्दर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांनी केले. लेखन ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी केले. या नाटकास अभिजित भोपते यांचे पार्श्वसंगीत लाभले तर नेपथ्य व वेशभूषा कल्याणकर मॅडम यांनी केले. या बालनाट्यासाठी प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक भालेराव मॅडम, उत्कृष्ट मुली अभिनय प्रथम क्रमांक कुमारी अपेक्षा पवार, द्वितीय जया मुल्ला अशी एकूण 4 बक्षिसे मिळाली आहेत. प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संचालक राजेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अभिनेत्री नेहा दातार, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विद्यालयाच्या या यशाबद्दल विविध स्तरातून विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.